भावाची सुपारी देऊन कट रचून जबरी चोरी घडवून आणणाऱ्या आरोपीस विरगाव पोलिसांनी केले शिताफीने अटक. वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस ठाणे हद्दीतील शिरसगाव शिवारात 21 मे रोजी रात्रीच्या सुमारात जबरी चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान विरगाव पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा लावत यावेळी ही चोरी सुपारी देऊन घडवून आणली अशी बाब यावेळी उघडकीस आणली होती. याबाबत अधिक माहिती अशी की 21 मे रोजी रात्रीच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील शिरसगाव शिवारात संतोष राऊत यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला होता. यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास अचानक हल्ला करून संतोष यांच्या आई पुष्पा व वडील संजय राऊत अशा तिघांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत बळजबरीने रोख रक्कम 10,000 रुपये सोन्याचे दागिने व मोबाईल असा एकूण 48,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरी चोरीची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी तपासाच्या अनुषंगाने विरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोगडे यांना सूचना दिल्या. यावरून नमूद गुन्ह्याचा बारकाईने तपास करीत असताना विरगाव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून या घटनेमध्ये संजय राऊत यांचा चुलत भाऊ नामे पोपटराव बापूराव राऊत याचा सहभाग असल्याची माहिती मिळवली. यावेळी तपासादरम्यान पोपट राऊत याचे 84 धागेदोरे असल्याचे पोलिसांना कळाले, ज्यामुळे पोलिसांनी पोपट यास विचारपूस केली असता त्याने सुपारी दिल्याची कबुली दिली. संजय राऊत व पोपट यांचा गेल्या अनेक दिवसांपासून शेतीच्या बांधावरून वाद सुरू आहे. यावरून त्यांचे परस्परांविरुद्ध कोर्टात दावे देखील दाखल असून यावरून तो सारखा वाद घालत असल्याने त्याला कायमचा धडा शिकवण्यासाठी व धमकवण्यासाठी त्याने 50,000 रुपयांची ओळखीचा असलेला योगेश मधुकर हरणे याला सुपारी दिली होती. यावरून योगेश हरणे व त्याच्या साथीदाराने 21 मे रोजी रात्री पोपट यांचा चुलत भाऊ संजय राऊत यांच्या शेतवस्तीवरील घरावर हल्ला करून चाकू मारून जखमी करून बळजबरीने रोख रक्कम मोबाईल व सोन्याचे दागिने असा ऐवज घेऊन लंपास झाले होते. तर या पोपटच्या दिलेल्या माहितीनुसार विरगाव पोलिसांनी तत्काळ यातील आरोपी योगेश मधुकर हरणे व 28 वर्षीय राहणार जातेगाव तालुका फिरंगी फुलंबरी हल्ली मुक्काम महालगाव तालुका वैजापूर याची गोपनीय माहिती काढून मालगाव येथे सापळा रचून त्याला शिताफीने अटक केली. यावेळी त्याची विचारपूस केला असता त्याने सदरील गुन्हा साथीदार आकाश शिरसाट राहणार कोळघर तालुका गंगापूर याच्यासोबत पोपट बाबूराव पवार व 50 वर्षीय राहणार शिरसगाव यांच्या सांगण्यावरून सुपारी घेऊन केल्याचे सांगितले. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास विरगाव पोलीस करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक पवन मनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक शरदचंद्र रोगडे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कदम, पोलीस अंमलदार गणेश जाधव, सतीश गायकवाड, योगेश तरमळे यांनी केली आहे. गुलाब वाघ, वैभवशाली मराठवाडा.